मुंबई पुणे आणि औरंगाबाद या हॉटस्पॉट ठिकाणावरून आलेल्या स्थलांतरित व्यक्तींचा शोध मोहीम सेनगाव तालुक्यात राबवण्यात आली आहे. स्थलांतरितांचे स्वॅब नमुने त्यांच्या क्षेत्रात तपासले जात आहे. 3 फेऱ्यांमध्ये 241 स्वॅब प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तपासण्यात आले आहेत. यापूर्वी 141 स्वॅब तपासणीमधून 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. 2 दिवसांपूर्वी नव्याने 100 जणांचे नमुणे घेण्यात आले, त्यामध्ये आज 1 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सदरील व्यक्ती मुंबई येथून सेनगाव तालुक्यात आला होता. परजिल्ह्यातून आलेल्यांना ग्रामपंचायत हद्दीतील शाळा आणि सेनगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे. कोरोनाचे समूह संक्रमण होऊ नये याकरिता विशेष खबरदारी देखील घेतली जात आहे. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी विभागातील सर्व कर्मचारी ग्राम सुरक्षा दलातील सदस्य परिश्रम घेत आहेत. क्वारंटाईन मधील व्यक्तींचे स्वॅब नमुने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकांमार्फत घेतले जात आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये आतापर्यंत 153, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत 241 असे एकूण 394 संशयितांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले आहे. तालुक्यात आढळलेल्या 15 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकही तालुक्यातील स्थानिक रुग्ण नाही. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.